राज्यातील अनेक गुराळघरं बंद पडली आहेत प्रचंड उत्पादन खर्च आणि गुळाला नसलेली अपेक्षित किंमत ही या मागची प्रमुख कारणं आहेत मात्र केवळ पारंपरिक पद्धतीनं विचार करून डोक्याला हात लावून बसण्यापेक्षा डोकं लढवून गुळ उत्पादनामध्ये वेगळ्या व्यवसायाची सुरुवात करण्याचाही प्रयत्न आता शेतकऱ्यांकडून केला जातोय त्याचंच उत्तम उदाहरण म्हणजे राजेंद्र वडगावकर करवी तालुक्यातील शिंदेवाडीचे रहिवासी असलेल्या वडगावकरांनी चक्का आयुर्वेदिक आणि सेंद्रिय गुळापासून चॉकलेट कॅन्डी बनवायला सुरुवात केली आहे आपल्या गुरहाळ घरातच हा व्यवसाय सुरू करून वडगावकर यांनी नवी वाट चोखाली आहे कोल्हापुरी गुळाला उत्तम दर्जाचं मानांकन असल्यानं राज्यात कोल्हापुरी गुळाला मोठी मागणी आहे मात्र गेल्या काही वर्षापासून गुळ उत्पादनासाठी येणारा भरमसाठ खर्च आणि तुलनेनं गुळाला मिळणारी कवडीमोल किंमत यामुळं अनेक गुराळघरं बंद पडली आहेत तर कित्येक गुराळघर चालकांनी इतर व्यवसाय सुरू केलेत करवीर तालुक्यातील शिंदेवाडी इथल्या राजेंद्र वडगावकर यांनी अनेक वर्ष गुराळ घराचा व्यवसाय केला मात्र प्रत्येक वेळी अपेक्षित उत्पन्न मिळत नसल्यानं त्यांनी गुळापासून वेगळं काहीतरी उत्पादन बनवण्याचा विचार केला त्यासाठी दोन वर्ष अभ्यास केल्यानंतर त्यांना सेंद्रिय गुळापासून चॉकलेट कॅन्डी बनवण्याची संकल्पना सुचली अथक परिश्रम आणि अडथळ्यांवर मात करून वडगावकरांनी शिंदेवाडीतील आपल्या गुऱ्हाळघरामध्ये सेंद्रिय गुळ कॅन्डीचं उत्पादन घ्यायला सुरुवात केली आहे काहिलीमध्ये गुळाचा रस बनवताना कोणताही इतर पदार्थ न मिसळता शुद्ध सेंद्रिय रस उकळला जातो हा रस गुजरातवरून आणलेल्या कँडीच्या साच्यामध्ये ओतला जातो हे साचे थंड झाल्यानंतर मोठ्या काहिलीमध्ये ही तयार झालेली कँडी ओतली जाते आणि त्याचं अत्याधुनिक मशीनद्वारे पॅकिंग केलं जातं गुरहाळ घर व्यवसायातील उतारामुळे व्यवसायाची वेगळी वाट निर्माण करण्याच्या प्रयत्नातून आपण चॉकलेटच्या व्यवसायाकडे वळल्याचं राजेंद्र वडगावकर सांगतात अतिशय संकटात हे लोक आहेत कारण का उत्पन्न वाढले दर नाही कोणतरी दर ठरवतोय त्याचा आणि आपल्याला बेनिफिट मिळत नाही ह्यातून आपण बाबा काहीतरी वेगळं केलं पाहिजे या संकल्प मी थोडासा एक वेगळा विचार करत करत दोन वर्षे मी अभ्यास करत राहिलो की काय केलं पाहिजे काय केलं पाहिजे त्यातून मला एक कल्पना सुचली की जशी आपण कॅन्डी लोक मुलं लहान चॉकलेट खातात त्या छोटे छोटे करून करून ती पॅकिंग वगैरे जर आपण मुलांना खायला खायला किंवा मोठ्यांना तर त्याचा आपल्याला फायदा होईल सुंठ लवंग बडीशेप आणि वेलदोडा यांचा मिश्रण असलेली अत्यंत लज्जतदार अशी ही चॉकलेट कॅन्डी लहानांपासून थोरांपर्यंत सर्वांसाठी आरोग्यदायी आणि औषधी गुणधर्माची आहे सध्या दररोज दोनशे ते तीनशे किलो गुळाची चॉकलेट कॅन्डी वडगावकर तयार करतात कोल्हापूर जिल्ह्यातील दुकानांमध्ये सध्या ही कॅन्डी पोहोचवण्यात येत असून मागणी प्रमाण उत्पादन वाढवणार असल्याचं वडगावकर म्हणाले या व्यवसायासाठी स्टेनलेस स्टीलचा वाफा चॉकलेट बनवण्यासाठी सिलिकॉनचे साचे पॅकिंग लोगो मशीन यासाठी दहा ते बारा लाख भांडवल गुंतवलंय भविष्यात देशाबरोबरच परदेशातही या उत्पादनाची मागणी ओळखून सर्व प्रकारची शासकीय परवानगी घेतल्याचंही वडगावकर यांनी सांगितलं राज्यात नव्हे तर देशात अशा प्रकारचं नाविन्यपूर्ण उत्पादन घेणारे वडगावकर हे एकमेव शेतकरी ठरलेत आपल्याप्रमाणेच इतर शेतकऱ्यांनी तसंच गुरहाळ चालकांनी अशा प्रकारे गुळापासून नवनवीन उपपदार्थ बनवत अडचणींवर मात करावी असा सल्लाही राजेंद्र वडगावकरांनी दिलाय प्रत्येक मालकांना माझं एक विनंती आहे की स्वतः त्यानं यातलं गुळव्या तयार व्हायला पाहिजे की आपण त्याला कोणीतरी गुळव्या येणार तो गुळ तयार करतोय मग तो तुम्ही जाऊन मार्केटला जाणं चुकीच आहे त्याचबरोबर यात नवनवीन कायतरी तुम्ही असे प्रयोग करायला पाहिजे थोड्या कॅन्डी म्हणा किंवा काकवीचे प्रयोग किंवा तुमचे मोदक वगैरे असं करून त्याच्यात भरपूर पैसा मिळा मिळतो पण ते आपल्याला करायची थोडीशी तयारी ठेवायला पाहिजे त्याला कष्ट आहे थोडंसं म्हणजे राबण्याची बी आपली कॅपॅसिटी पाहिजे गुळ हा मानवी जीवनासाठी अत्यंत उपयुक्त आणि सेंद्रिय गुळ हा तर त्यातल्या त्यात औषधी गुणधर्म असलेला पदार्थ असल्यामुळं तो मानवी जीवनासाठी अत्यंत उपयुक्त आहे पण गुळ निर्माण करणाऱ्यांनी गुळापासून किती प्रकारचे उपपदार्थ तयार करता येऊ शकतात याचा अभ्यास करण्याची गरज आहे आणि ते उपपदार्थ व्यवस्थित मार्केटिंग करून जर बाजारपेठेत आणले तर प्रचंड पैसा मिळेल अशा प्रकारचा मंत्र वडगावकर यांनी यानिमित्तानं जिल्ह्यातल्या समस्त गुळ उत्पादकांना दिलेला आहे यात शंका नाही बी न्यूज साठी शिंदेवाडीहून करवीर प्रतिनिधी मच्छिंद्र मगदूमसह ताज मुलामी